नमस्कार, मी योगिता अभंग INW मराठीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. आज जाणून घेणार आहोत फेरीवाल्यांच्या प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात वादळ. अनधिकृत फेरीवाल्यांवर मनसेने केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रातील अनधिकृत फेरीवाले हटले खरे, त्यामुळे नागरिकांना ज्या त्रासाचा सामना करावा लागत होता त्यातून त्यांना मुक्तता मिळालीच. पण काँग्रेस मात्र या फेरीवाल्यांना समर्थन देऊन पुन्हा एकदा या अनधिकृत फेरीवाल्यांना आमंत्रणच देत आहे असे दिसून येत आहे. कारण मनसेने केलेल्या कारवाईमुळे मुंबईतील दादर परिसरात व इतर परिसरात फेरीवाल्यांनी मोर्चे काढण्यास सुरुवात केली. काँग्रेसने फेरीवाल्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला फेरीवाल्यांचा पाठिंबा तर मिळालाच, पण त्यामुळे सामान्य जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल असे चिन्ह दिसून येत आहे. मनसेने हाती घेतलेल्या फेरीवाला हटाव मोहिमेला काँग्रेसच्या पाठिंब्याने अनधिकृत फेरीवाले व काँग्रेस यांनी विरोध केला. मुकमोर्चाकडून हा विरोध दर्शविण्यात आला, परंतु अनधिकृत फेरीवाले हटाव या बाबतीत कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा अनधिकृत फेरीवाले आणि काँग्रेस विरोध करते की काय असा सवाल उपस्थित होतोय. तसेच कोर्टाने दिलेल्या निर्णयाला जर जुमानले जात नसेल तर कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना करणाऱ्यांना शिक्षा कोण करणार असाही प्रश्न उभा राहतोय.